विद्यार्थी नेता कन्हैया कुमार हा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज कोल्हापूरमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वी कन्हैयानं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या घरी जाऊन भेट दिली. या दरम्यान कन्हैया कुमार यानं कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या झालेल्या ठिकाणी जाऊन पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांची विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉक्टर कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला. विद्यमान सरकार ठराविक विचारधारेच्या व्यक्तींच्या पाठीशी उभं असल्याचा आरोप त्यांनी केला.